नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये. आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला खूप आवडेल, कारण न कांदा आणि लसूण, बिना कांदा लसणाची ही रेसिपी आहे आणि इतकी छान आहे, इतकी टेस्टी आहे. जे कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयोगी पडेल. तसंच याला तुम्ही जैन रेसिपी पण म्हणू शकता, कारण आमच्या घरी पण थोडंसं पाठ चालू असल्यामुळे कांदा लसूण आम्ही अवॉइड केलं होतं 8-10 दिवस. त्यामुळे मग तुम्हाला पण कामं येतील की कांदा लसणाची तुम्हाला जास्त खायची सवय असेल तर आठवण येणार नाही. त्यामुळेच अशा प्रकारच्या रेसिपी मी तुमच्यासाठी मग इथे बनवून घेऊन आलेले आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, जशी मी दाखवली आहे तशीच करा. बिना कांदा लसणाची पण ही खूप छान बनते. तर रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, त्यामुळे तुम्ही माझ्या नवीन नवीन रेसिपीज मिस नाही करणार. तर आता इथे कॉर्न घेतलेले आहे, बॉईल कॉर्न इथे मी करून घेतलेले होते आणि बटाटे पण इथे उकडून घेतलेले आहे. आता तुम्हाला क्वांटिटी तुमचे जेवढे मेंबर्स असतील त्यानुसार कमी जास्त करायची आहे. आणि त्यामध्ये अद्रक खाली लिहून येत आहे तुम्हाला, मिरची, कोथिंबीर सगळं टाकून घेतलेलं आहे. लिंबू पिळायचा आहे, ऑप्शनल आहे, कारण पुढं एक मी आयटम टाकणार आहे त्यामुळे लिंबू नाही टाकला तरी चालतं. या दोनपैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता किंवा दोन्हीही वापरू शकता. तर धना पावडर इथे थोडीशी टाकून घेतलेली आहे, लाल तिखट इथे टाकून घेतलं आहे कारण मिरची टाकलेली आहे, आणि जिरा पावडर आता इथे माझी घरची बनवली संपली आहे, परत आता मी बनवून ठेवणार आहे. त्याचबरोबर आमचूर पावडर थोडंसं इथे टाकलेलं आहे. आता लिंबू किंवा आमचूर पावडर यापैकी दोन्हीपैकी एक पण तुम्ही वापरलं तरी चालतं. बाइंडिंग येण्यासाठी इथे ब्रेड होते माझ्याकडे पडलेले, म्हणून ब्रेड वापरते आहे, किंवा कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता, पण मी थोडं कॉर्नफ्लोअर आणि थोडी ब्रेड दोन्ही वापरलेले आहे. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे त्याला क्रिस्पीनेस येतो, ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता. आणि मीठ टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता कांदा आपल्याला, आणि असं पण ह्या टिक्की बनवण्यासाठी कांदा टाकायचा नाही, ते पकोडे आपल्याला करायचे नाही, त्यामुळे टिक्कीमध्ये शक्यतो कांदा टाकतच जाऊ नका, कारण माझ्या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघितल्यावर तुम्हाला समजतील, त्यामुळे इतक्या छान त्या बनतात टेस्टची. त्यामुळे सेम मी जसं दाखवत तसं करून बघत जा. आणि आता टिक्क्या बनवायला आपण इथे चालू करूया. पीठ आपलं व्यवस्थित इथे छान झालेलं आहे, मी काही तेला तुपाचा हात हा हाताला लाईन नाही लावून घेतलेला आहे, तरी पण ते छान बनते आहे टिक्की. आणि टिक्की बनवताना तुम्हाला अशी जाड करायची नाही, एवढी पातळ तुम्हाला करायची आहे, म्हणजे ती क्रिस्पी बनते खूप छान. जाड केली तर खाताना पण तुम्हाला चांगली वाटणार नाही ती, म्हणून आता अशा पतल्या पतल्या टिक्क्या मी इथे बनव घेती आहे. तर एवढ्या दोन बटाट्यामध्ये आणि एवढ्याशा कॉर्नमध्ये माझी बनल्या होत्या 15-16 टिक्क्या, भरपूर बनल्या होत्या. त्यामुळे तुम्ही मेंबर्सनुसार आता तुम्ही अंदाज घेऊ शकता तुम्हाला किती बनवायचं आहे ते. आता मी इथे शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे इथे टिक्क्या बनवून झालेल्या आहे आणि तवा गरम करत ठेवलेला आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण तुम्ही करू शकता, पण मी इथे बटरमध्येच याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता बटरच्या ऐवजी तुम्ही गावरान घरचं तूप, साजूक तूप वापरू शकता किंवा मग तेल वापरू शकता. तुपाची रेसिपी पण मी दाखवून दिलेली आहे, घरचं साजूक तूप कसं करायचं ते, पण शुद्ध तूप कसं बनवायचं ते. आणि त्यानंतर आता इथे टिक्क्या ज्या आहे त्या बटरमध्ये थोडंशा बुडवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण सेम तसंच करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटताना, आता हा माझा तवा जास्त तेल तूप पकडत नाही त्यामुळे त्याच तेवढ्या बटरमध्येच मी ह्या टिक्क्या व्यवस्थित शेकून घेतलेल्या आहे. कमी तेलात कमी तुपात हा एकदम छान प्रकार बनतो, विशेष म्हणजे कांदा लसूण नाही याच्यात, तरी पण इतकी टेस्टी ही लागली. जरा पण तुम्हाला कांदा लसणाची आठवण येणार नाही जर तुम्ही काही पूजा वगैरे केली, जसं आमच्या घरात चालू होती त्यामुळे आम्ही खाल्लं नव्हतं 8-10 दिवस कांदा लसणाचे. मी तशाच भाज्या केल्या तरी पण कोणाला काहीच समजलं नाही, इतक्या टेस्टी त्या झालेल्या आहे. तर अजूनही तुम्हाला अशाच काही रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा कोणत्या रेसिपी बघायच्या आहेत, त्या मी तुम्हाला बनवून दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आता मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा हे कॉर्नच्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहे. सीझन आता चालू आहे पावसाचा कॉर्न, त्याचबरोबर मुलांना असं पाऊस पडल्यावर असं वेगवेगळं खायला आवडतं, तर भजे तर नेहमीच करतो, पण तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा, झटपट आणि पटकन बनणारा आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक पण आहे. तर सॉससोबत तुम्ही खाऊ शकता, ग्रीन चटणी करू शकता. मेयोनीज तर तसं मेयोनीज तर खाऊच नाही, त्यामुळे सॉस किंवा ग्रीन चटणीसोबतच तुम्ही खा. तर आता मी तुम्हाला इथे बघू शकता टिक्की इथे तोडून दाखवते किती मस्त झालेली आहे बनवून. झटपट बनते, फास्ट बनते, एकदा तुम्ही बॉईल करून घेतलं ॲटम्स सगळे की मग तुम्हाला पटपट बनवता येते. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता, पण या दोनच गोष्टींची कॉर्न टिक्की तुम्ही नक्की करून बघा पहिले एकदा. आणि रेसिपी कशी बनते ती नक्की कमेंट करून सांगा. खूप मस्त झाली आहेत, असं आंबट आंबट लागते खाताना आमचूर पावडर आणि लिंबूमुळे, आणि एकदम मिरची येते तोंडामध्ये, खूप छान लागते आहे. रेसिपी आवडल्यास नक्की करा आणि व्हिडिओ आवड व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.
त्याचबरोबर मनीष रेसिपीला लवकर सबस्क्राईब करून ठेवा, असे छान छान रेसिपीज मिस होणार नाहीत। शॉर्ट्सवर तुम्ही बघत नसाल तर शॉर्ट्सवर पण मी पटपट एक मिनटाच्या रेसिपीज दाखवते आहे, तर त्या पण तुम्ही नक्की बघा। म्हणून हे सगळं मिस होऊ नये म्हणून चॅनलला लाल बटन दाबून करा लवकर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर भेटूया पुढच्या छान छान नवीन वगैरे रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।